पंढरपूर शहरातील तहसील कार्यालयामधील अन्न व नागरी पुरवठा शाखेमध्ये रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी तुफान गर्दी असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य गोरगरिबांसाठी मोफत, परंतु पंढरपूर तहसील कार्यालयात पुरवठा विभागामध्ये मनमानी कारभार चालू आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुरवठा विभागातील अधिकारी नाईक साहेब पुरवठा निरीक्षक यांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणतात, आचारसंहिता लागली आहे, रेशन कार्ड पात्र करता येत नाही, अपात्र मध्ये टाकण्यास तहसीलदार साहेबांचा आदेश आहे, असं पुरवठा निरीक्षक नाईक हे नागरिकांना बोलतात. तहसीलदार साहेबांनी काय कारवाई केली किंवा त्यांच्याकडचा चार्ज काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देणार का यावर आता नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.